वाह किती मस्त भजी झाली आहे बघा। ही भजी लहान मुलं तसेच मोठी माणसं यांच्यासाठी अतिशय पौष्टिक अशी भजी आहे। आणि ही भजी आहे पौष्टिक डाळींची, मिक्स डाळींची, आणि तेही मिक्सरमध्ये वाटून केलेल्या डाळींची। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी कुणीही झटपट बनवेल। पाहुणे जरी घरी आले तरी ही रेसिपी आपण अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवू शकतो। ही अशी आहे मिक्स डाळींची पौष्टिक भजी। नमस्कार, ताईचे किचन मराठी या यूट्यूबच्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना अतिशय आवडणारी अशी पौष्टिक भजी। तर त्या भजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ। हे सर्व साहित्य या तिन्ही डाळी एकत्र मिक्स करून 2 ते 3 तास पाण्यामध्ये ठेवलेल्या स्वच्छ धुवून त्याच्यानंतर त्याचं पूर्णपणे पाणी काढल्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये त्या डाळी घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे आणि हिरव्या मिरच्या। आत्ता माझ्याकडे त्या अवेलेबल नव्हत्या म्हणून माझ्याकडे थोड्याशा सुकलेल्या मिरच्या होत्या, त्याच मी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। आणि हे सर्व पाणी अगदी थोडंसंच टाकून वाटायचं आहे। ते वाटण तयार झालं की लगेचच आपण त्याच्यात टाकणार आहोत 4 मध्यम आकाराचे कांदे कापलेले आहेत। ते टाकून आपण ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका टोपामध्ये घेऊन। आणि वरून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद, थोडासा ओवा टाकायचा आहे। जिरे तर आपण आधीच वाटणात टाकले होते। करून बघा आणि जरूर कमेंटने मला कळवा कशी झालेली भजी। एक नंबर लागते ही भजी। आणि सोडा न घालता अतिशय पौष्टिक आणि एकदम अशी मऊसूद बनते जाळीदार अशी। हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामधून एका टोपामध्ये घेतलेलं आहे। आणि काय करायचं आहे, टोपामध्ये घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ जास्त पातळ नको, मी ज्याप्रमाणे आता थिकनेस ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच थिकनेस त्याचा ठेवा। आणि आता याचे आपण करणार आहोत गरमागरम भजी, तेही चमच्याच्या साहाय्याने। तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे भजी करून मला जरूर कमेंटने कळवा। आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा। आणि भजीसुद्धा नक्की ट्राय करून मला जरूर कमेंटने कळवा। तर आधी तेल तापण्यासाठी जो गॅस आहे तो हाय फ्लेमवर ठेवलेला, आता आपण तो मध्यम फ्लेमवरती ठेवून ब्राऊन अशा कलरवरती भजी तळून घेणार आहोत। खूपच मस्त अशी चटपटीत ही भजी बनते, तेही सोडा न घालता। आणि फुगतेसुद्धा मी अर्धा अर्धा चमचा पीठ टाकलेलं तेलामध्ये तळण्यासाठी, तर ही बऱ्यापैकी भजी फुगते। रेसिपीच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जर तुम्हाला हवं असेल साहित्य तर तुम्ही तिथून देखील पाहू शकता। मस्त अशा ब्राऊनच्या रंगावरती ह्या भजी तळून काढायच्या आहेत। एकदा जरूर करून लहान मुलांना देऊन बघा, आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील। बस आता माझी भजी तयार झालेली आहे तळून। ही आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे भजी करून बघा आणि जरूर कळवा कशी झालेली ते। किती मस्त अशी दिसते पहा। ज्यावेळेस आपण पुरणपोळी वगैरे करतो ना त्यावेळेस सुद्धा ही तोंडी लावण्यासाठी भजी करू शकतो, अतिशय मस्त अशी बनते। तर तयार आहे आपली एकच नंबर अशी पौष्टिक डाळींची भजी, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील अशी। आता ही एका प्लेटमध्ये ते व्यवस्थित तेल पूर्णपणे निथळल्यानंतर काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व्ह करूयात। तर चला, कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला हे मला नक्की कमेंटने कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।